नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आणि मी तुम्हाला एकदम छान अशी भुर्जी दाखवणार आहे. व्हेज भुर्जी एकदम झटपट बनणारी, तुम्हाला काही छान असं खावेस वाटले चटपटीत एकदम स्वादिष्ट, तर तुम्ही पटकन बनवू शकता. तर व्हिडिओ पूर्ण पहा, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले, जेवढे तुम्हाला बारीक कट करता येईल तेवढे कांदे बारीक कट करून घ्यायचे. यामध्ये तेल गॅसच्याच मोठी ठेवायची, याच्याच मोठी ठेवून कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. आता इथं गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे कांद्याचा परतवलेला, छान सुगंध सुटलेला आहे. आता इथं फ्लावर असं एक फ्लावर अगोदर स्वच्छ केलं आणि नंतर मग हे असं बारीक कट करून घेतलं. जेवढं बारीक कट करता येईल तेवढं करायचं, लगेच टाकून द्यायचं. आणखी गुलाबी रंग यायला वेळ आहे कांद्याला, तोपर्यंतच हे टाकून द्यायचं. आणि आता हे दोन्ही छान असं रंग येईपर्यंत मोठ्या आचर परतून घ्यायचं. आता इथं कांद्यालाही छान असा रंग आलेला आहे, फ्लावरही छान असं परतलं गेलेलं आहे. गॅसच्याच कमी करायचं, आता गॅसच्याच कमी करून हे तुम्ही अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर आयती अदरक लसूणची पेस्ट असेल तर ती टाकायची आणि मीठ टाकायचं. आता इथे मी कुटून घेताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता बाकी मीठ टाकायची गरज नाही. छान असं कमी आचर परतून घ्यायचं. तर इथं अद्रक लसूण परतवलेला छान असा सुगंध सुटलेला आहे. त्या हळद टाकायची आवडीनुसार, लाल मिरचीचे पूड, लाल तिखट. आता इथं आयता गरम मसाला घेतलेला आहे, तोही आवडीनुसार टाकायचा. तुम्ही घरगुती मसालाही टाकू शकता किंवा नुसतं लाल तिखट टाकलं तरी जमतं. थोडंसं परतून घ्यायचं. यामध्ये थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर, कोथिंबीर टाकल्यानंतरही थोडंसं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स केल्यानंतर काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. थोडं जे साहित्य आहे जे घेतलेलं ते बुडलं पाहिजे, एवढं पाणी टाकायचं. ते शिजलं पाहिजे फ्लावर म्हणून पाणी टाकायचं. तर एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे गॅसच्याच मंद ठेवून झाकून ठेवायचं, अधूनमधून चेक करायचं फ्लावर शिजलं पाहिजे. मंद आचेवर ठेवून द्यायचं. आता इथं फक्त एक मिनटात पूर्ण पाणी शिकून गेलेलं आहे, आपण बारीक कट केल्यामुळं आणि छान असं परतवल्यामुळं छान असं शिजलेलं आहे. आता शेवटी काय करणार आहे, मी इथं बारीक कट केलेलं टोमॅटो एकदम बारीक कट केलेला, तर नंतर का टाकला तर हे टोमॅटो असंच ठेवणार आहे. अगोदर जर टाकला असता तर पूर्ण शिजून गेला असता. तर गॅसच्याच थोडी वाढवायची आणि थोडंसं नुसतं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं की लगेच गॅस बंद करून टाकणार आहे. त्यावर परत बारीक कट केलेली कोथिंबीर, ती तुम्हाला काढून दाखवते. एकदम छान अशी ही भुर्जी तयार झालेली आहे, व्हेज भुर्जी. एकदम टेस्टी लागते खायला. चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. तर नक्की बनवा आणि कशी झाली तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपी शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा.